हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं एका मराठी चॅनलवर. त्याचं नाव आहे मसाला पापड आणि मी आहे तुमचा व्लॉगर दोस्त हर्षद. मित्र हो, आजचा व्लॉग खूपच खास आहे माझ्यासाठी, कारण हा व्लॉग आहे हरिनाम सप्ताहाबद्दल. हा हरिनाम सप्ताह इथे गेली कित्येक वर्षापासून साजरा केला जातो. वैकुंठवासी श्री भावे महाराजांच्या नावे हा सप्ताह इथे 102 वर्ष साजरा केला जातो आणि नुकतंच याचं शताब्दी वर्षसुद्धा पार पडलं. तर या ब्लॉग्समधून आपण बघणार आहोत की कसं कसं काय काय असतं इकडे आणि काय काय मजा असते आणि काय काय परंपरा असतात. ते हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे. फुटेज खूपच जास्त होतं, त्यामुळे मी 2 भागांमध्ये याची विभागणी केलेली आहे. तर बघूया आपण मग. मित्र, तुम्ही बघू शकता इकडे सगळी सुरुवातीची कामं चालली आहेत. सप्ता उद्यावर आला आहे आणि तब्बल 2 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सप्त्याला आज सुरुवात झाली. मित्र हो, हे सप्त्याचं 102वं वर्ष आहे. मित्र, ज्या ठिकाणी तुम्ही आता काँक्रीटच्या लाद्या बघताय, त्या ठिकाणी पूर्वी मातीच्या जमिनी होत्या आणि या जमिनी शेणाने सारवल्या जायच्या सप्त्याच्या दरम्यान, आणि त्याची एक वेगळी मजा होती. मित्र, काळ बदलला तसतसं परंपरेमध्ये थोडाफार बदल होत जातो आणि त्याप्रमाणेच सप्त्याच्या पूर्ण एकंदर तयारीमध्ये पण काही नाविन्यपूर्ण बदल घडत गेले. मित्र, आत्ता जे स्ट्रक्चर तुम्ही बघताय मंडपाचं, ते लोखंडी बांधकाम आहे आणि ते स्ट्रक्चर पूर्णतः तयार करून घेतलेलं आहे, जे आपण प्रत्येक वर्षी पुन्हा उभं करू शकतो. आणि पूर्वीसारखं आता बांबूंचं काम, बांबूंनी मंडप करायला लागत नाही. मित्र, करोना आणि लॉकडाऊनमुळे सप्त्याचं जे शताब्दी वर्ष सोहळा होता तो होऊ शकला नव्हता आणि त्यामुळेच तब्बल 2 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज परत सप्त्याच्या सर्व तयारीला इकडे सुरुवात झाली. रोज संध्याकाळी ठीक 7:30 वाजता कीर्तनाला सुरुवात होते. पहाटे 5:30 ते 6:30 काकड आरती भजन होतं. त्यानंतर 7 ते 8 ही संत तुकाराम महाराजांच्या गाथेवर भजन होतं. सकाळी 8:30 ते 12 ज्ञानेश्वरीचं वाचन केलं जातं. सायंकाळी 5 ते 6 प्रवचन होतं. संध्याकाळी 6 ते 7 हरिपाठ होतो आणि त्यानंतर संध्याकाळी 7:30 ते 9:30 वाजता हरिकीर्तन होतो. म्हणतात
मित्रो हा वेढा सतत 7 दिवस घेतला जातो आणि जे पहारेकरी असतात नेमून दिलेल्या गटाप्रमाणे दर दिवशीचे पहारेकरी त्या पहारेची पूर्णतः जबाबदारी घेतात आणि ते लोकच तो वेढा घेतात. गौरामध्ये विठ्ठल 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 ध्वनी येत होता. आता अजून सांगू का पुढे आमच्या चोखोबांच्या पत्नीचं बाळंतपण पण केलंय. इकडे हप्त्याचा प्रसाद जे कीर्तन होतं संध्याकाळी त्याचा प्रसाद इकडे वाटला जातो आणि जे कोणी पारेकरी असतात प्रसाद त्यांच्याकडनं असतो आणि खूप भरभरून असा प्रसाद असतो आणि तृप्त व्हायला होतं तो प्रसाद खाल्ल्यानंतर. तुम्ही बघताय आता सगळे वारकरी प्रसाद घेऊन जात आहेत. खूप मोठी रांग प्रसादाची लागलेली असते. मित्रहो जसं मी तुम्हाला सांगितलं की ही जी सप्त्याची 102 वर्षाची परंपरा आहे तर आता आपण आलेलो आहोत समाजाच्या खोलीमध्ये आणि या वास्तूला सुद्धा एक पारंपरिक महत्त्व आहे जुन्या चाळीपासून. तर आम्ही यांना लहानपणापासून बघत आलेलो आहोत आणि आत्ता रामदादांकडे हे सर्व सूत्र आहेत तर रामदादाच आपल्याला सांगतील. रामदादा सर्वप्रथम चॅनलवर तुमचं स्वागत करतो. आभारी आहे. रामदादा मी तुम्हाला विचारतो की भावे महाराजांबद्दल तुम्ही थोडक्यात सांगा की भावे महाराजांचं वास्तव्य इकडे झालं मुंबईमध्ये या ठिकाणी प्रभादेवीमध्ये पण कसं म्हणजे कुठून ते आले होते आणि त्यांचा एक थोडासा त्यांची पार्श्वभूमी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. भावे महाराज ज्यावेळी देवी आणि सर्कसीमध्ये रिंग मास्टर होते आणि रिंग मास्टरमध्ये असताना तिथे वाघाने त्यांचे दोन्ही हात निकामी केलेत आणि निकामी केल्यानंतर तिथे संपूर्ण डॉक्टरने सांगितलं दोन्ही हात काढायला पाहिजेत आणि दोन्ही हात काढल्यानंतरच हा जीव वाचेल. म्हणजे मालकाने सांगितलं माझी सर्कस जरी संपली तरी हरकत नाही पण या माणसाचा जीव वाचायला पाहिजे. मिरजमध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले होते आणि ॲडमिट केल्यानंतर 10 वाजता केरोफॉर्म दिला त्यांना आणि सकाळी 6 वाजता ऑपरेशन होतं त्यांचं दोन्ही हात निकामी हे करण्याचं आणि 12-12:30 टायमाला ते समर्थ रामदास स्वामी तिथे भगवे वस्त्र घालून आलेत आणि सांगितलं तू रडतोस का. त्याने सांगितलं मी ब्रह्मचारी मी तुला संसाराचा काही पास आहे का
त्याने सांगितलं मला संसाराचा काही पास नाही. मग का रडतोस? तर उद्या मला भजन करायला येणार नाही. तुला भजन करायचं आहे का? हो, मला भजन करायचं आहे. सांगितलं ठीक आहे. मग आपल्या झोळीमधून एक विभूती दिली आणि विभूती त्यांनी सांगितलं ब्रह्मी मुहूर्त म्हणजे 4:15 ही विभूती लाव, मी तुला 7 दिवसांनी भेटायला येईल. आणि थोडे पांतराव गेल्यानंतर ते अदृश्य झालेत. 4:15 त्यांनी विभूती लावली आणि विभूती लागल्यानंतर ते दोन्ही हात जसे पूर्व होतो तसे झालेत. 6:30 वाडवय आला ती पेशंट नेण्यासाठी. परंतु कुठला पेशंट नेणार हे त्याला समजलं नाही की संपूर्ण हात चांगले आहेत. डॉक्टर आणि मालक तिथे आलेत. मालकाला भावे महाराजांनी हात जोडलेत. मला आजपर्यंत तुमची सेवा केली, परंतु आता ह्या देहाला अडवू नका. आणि तिथे थेट निघालेत. कारण ते पहिल्या भजामध्ये पाण्यावर तरंगणं, अनेक विद्या पक्षीची भाषा कळणं, अनेक भाषा त्यांना अवगत होत्यात. आणि त्यामुळे त्यांनी मिरजवरून संताई चाळ होती इथे एका जुन्या ह्याच्यामध्ये वास्तव्य केलं आणि इकडे बघितलं की इथे हा परमार्थाची वेल इथे चांगली रुजणारी आहे. म्हणून इथे पहिला त्यांनी ग्रंथ लावला. मुरारी घागमध्ये विठ्ठल मंदिर एका बाईंनी बांधलं होतं म्हणून लक्ष्मण मांडवकर म्हणून तिथे होतेच. त्यांनी इथे संताई चाळीमध्ये आलेत आणि भावे महाराजांना आमंत्रण केलं की तिथे मंदिरामध्ये आपण सेवा करूया म्हणून. मग रामकृष्ण भावे ते 1920 तिथे हा परमार्थाचं तिथे रोपण लावलं. काही दिवस तिथे परमार्थ केल्यानंतर अर्जुन मामा साळुंके यांना हा परमार्थ स्वाधीन केला. आणि स्वाधीन केल्यानंतर तिथे थोड्या 2-4-5 वर्षे अर्जुन मामा साळुंकेने हे केलं. आणि तिथे नारायणदादा घाटगे हे पोळपूर तालुक्यामध्ये संपूर्ण म्हणजे त्यांच्या पाठीमागे संपूर्ण समाज आहे, सर्व काही आहे. आणि तिथे त्यांना हा ही धुरा नारायणदादा घाटगे यांच्या हातामध्ये दिली आणि की हा समाज तू वाढू शकतोस. पंढरपूरला एक तुझ्या, कारण माझा संकल्प आहे की वारकऱ्यांना निवासस्थान पंढरपूरमध्ये व्हावं म्हणून. हा माझ्या हातून काम झालं नाही पण तुझ्या हातून होणार आहे. आणि तिथे ह्या परमार्थाचं रोप हे लावलं. त्याला आज 102 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि ते नारायणदादांनी हे रामदा म्हणजे रामकृष्ण घाडगे यांच्या हातामध्ये दिली. मी पण विचारलं माझ्या वडिलांची मिरासी घा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. पहिल्या सिमेंट्समध्ये मी कामाला होतो, एका चांगल्या जॉबमध्ये होतो, एक्सरे डिपार्टमेंटमध्ये होतो. परंतु विचार केला, माझी दिल्लीला बदली केली आणि दिल्लीला बदली केल्यानंतर मला बोललो पैसा मिळेल परंतु परमार्थ मिळणार नाही. माझ्या तिथे आमचे डायरेक्टर देशपांडे आहेत, त्यांनी सांगितलं घाटगे तुम्ही काय असं करता. मी बोललो नाही, आता वडिलांची आता वय झालेलं आहे, 99 वर्ष झालेली आहेत आणि मला परमार्थाचा अभ्यास करायचा आहे. आणि हा अभ्यास करण्यासाठी मी या परमार्थामध्ये हे झालो, वेडीवाकडी सेवा केली. त्यांच्या कृपा आशीर्वादानं एक सेवेचं व्रत घेतलेलं आहे. आणि तिथून या परमार्थाचं आज मला हे सर्व शिखर मी आज मी त्यांच्या वडिलांच्या कृपा आशीर्वादाने व सर्व समाजाच्या वतीनं आज मी हे गाठत आहे. मित्र, आपल्याबरोबर कृष्णदादा घाडगे पण आहेत, तर ते पण सांगतील आपल्याला थोडक्यात याबद्दल. माझे नाव कृष्णबुवा घाडगे. मी लहानपासून गुरुवर्य दादा महाराज घाडगे यांच्या सहवासात राहून त्यांच्याकडून दीक्षा घेतली आणि त्यांच्या सेवेमध्ये राहिलो. आणि ही जी परंपरा वारकरी संप्रदायाची आहे ती चालवण्यासाठी विठ्ठल मंदिरमध्ये सेवा आहे. ही सेवा सतत आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही चालू ठेवलेली आहे. दादांच्याबद्दल बोलायचं झालं, नारायणदादांच्याबद्दल तर अति प्रेमळ जिव्हाळं असे असणारेत. आणि त्याने कधीच आपल्या द्वेषाने केलं नाही. जरी लहान मूल जर समोर आलं त्याला आवाजावाशिवाय ते कधी बोललेलं नाहीत. आणि असे एवढी त्यांच्या आणि या परमार्थावरती निष्ठा आणि विश्वास होतं. आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या कृपा आशीर्वादाने सेवा चालवत आहोत. हा जो सप्ताची परंपरा आहे की एक भाग याचा असा आहे की जो इकडचे जे या म्हणजे जी जुनी चाळ होती आणि आत्ताची जी सोसायटी आहे याच्यातले लोक, आणि दुसरं म्हणजे ही संत परंपरा जी तुम्ही आज सगळ्यात तिथे जागृत ठेवलेली आहे, तर ह्याचा जो मेळ आहे, जी सांगड आहे, त्याच्याविषयी तुम्ही काय म्हणाल? म्हणजे खरं हे 102 वर्षपर्यंत इथेपर्यंत येण्यासाठी दोघांनी हातात हात घालून हे सगळं पुढे केलेलं आहे, तर कसं म्हणजे तुम्ही याला वर्णन करा त्याचं? कारण या सोसायटीवाल्यांचं जेवढे आभार मानावे तेवढे थोडे आहे. कारण विना घ्यायला 24 तास विना घ्यायचा असतो. हा विना परमार्थ करायला येतो पण विना घ्यायला फार आता दुर्बळ झालेलं आहे. परंतु आता या सोसायटीतले लोक हे आज मुलीसुद्धा की खरोखर आश्चर्य वाटतं, कॉलेजच्या पोरीसुद्धा आज गळ्यामध्ये विना घालून हा ब्रह्मविना
आज तिथे चालवत असतात म्हणून एक आम्हाला फार मोठं एक स्वाभिमान वाटतो याचा की त्यांनी ही परंपरा आज त्यांनी ती चालू ठेवलेली आहे. आम्ही फक्त कीर्तन प्रवचन करतो आम्ही, परंतु संपूर्ण देखभाल संपूर्ण काय मानधन कोणाला असेल विना घ्यायचा असेल हे संपूर्ण सोसायटीतील सर्व जे लहान थोर मंडळी सर्व करतात आणि एक आम्हाला अभिमान वाटतो की कारण विण्यामुळं आज मोठे मोठे आमच्या पळापूर तालुक्यामध्ये विना घेण्यामुळे सप्ते द्यायला कमी केले चाललेत. 7 दिवसाचे सप्ते 8 दिवसाचे सप्ते 7 दिवस 3 दिवसावर बांधलेत, परंतु ही परंपरा भगवंतानं या सोसायटीच्या लोकांना सद्बुद्धी देऊन ही परंपरा अव्याहत चालू ठेवावी आणि या परमार्थ सिकर फक्त परमेश्वराजवळ विनंती करतो, दान मागतो की ही परंपरा कारण महाराष्ट्रामध्ये जर पाहायला गेलं तर 2 नंबरचा सप्ताह आज आपल्याला इथे लाभतो इथे, कारण पहिला माधवबाग आहे आणि नंतर ही परंपरा आपल्या प्रभादेवीमध्ये वासुदेव म्हणजे संताई चाळीमध्ये लाभलेली आहे. मित्र हो, आता एवढंच म्हणेन की इवलेसे रोप लाविले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावेली, म्हणजे जो रोप भावे महाराजांनी कुठलाही स्वार्थ मनात लावला होता या प्रभादेवीला येऊन त्याचा आज 102 वर्षाचा वटवृक्ष झालेला आहे. आणि हा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे जरी म्हणायला हे 7 दिवस असले ह्या वर्षातले तरी तो 102 वर्ष अखंड हरिनाम सप्ताह असा, कारण लोक 7 दिवसानंतर भावे महाराजांना किंवा सप्त्याला विसरत नाहीत तर ते पुढचे 1 वर्ष त्याच्यात मनात जतन करून ठेवतात त्या आठवणी आणि परत पुढच्या वर्षी त्या अजून 7 दिवसात ताज्या होतात. आणि असं ते परंपरा 102 वर्षापर्यंत आज इथपर्यंत आलेली आहे आणि अशीच अखंड पुढेही चालू राहील असं आपण याचं शुभचिंतन करूया. आणि मी धन्यवाद देईन पुन्हा एकदा रामदादांना आणि कृष्णा गाडगे बुवांना, कारण भावे महाराजांबद्दल आम्हाला पण थोडी थोडकी माहिती होती परंतु आज काही गोष्टी इथे आल्यावर मला अजून कळल्या की ज्या कदाचित मला किंवा अजून लोकांना माहिती नव्हती. तर धन्यवाद. मी दोघांचे पण मसाला पापड या चॅनल तर्फे आभार मानतो.